अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचं बांधकाम वेगात सुरू आहे आणि आतापर्यंत मंदिराचं 40% बांधकाम पूर्ण झालंय. मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंपत राय यांनी ट्विटरवर त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. तेव्हा भाविकांना लवकरच रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिर भाविकांसाठी खुलं करण्याचा सरकार आणि मंदिर संस्थांचा निर्धार आहे. तर रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर जे आता त्या ठिकाणी बांधलं जात आहे त्याचं काम हे 2024 मध्ये पूर्ण होऊन मंदिर खुलं होईल अशी माहिती दिली जाते आहे. आणि बांधकामाचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने वेगानं काम सुरू आहे याचाच व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. हा दाखवणारा हा व्हिडिओ आहे. तर अयोध्येतल्या राम मंदिराचं जवळपास आतापर्यंत 40% काम पूर्ण झालेलं आहे. जानेवारी 2024 मध्ये हे मंदिर सर्वांसाठी खुलं होईल आणि आत्ता सध्या त्या ठिकाणी कशा प्रकारे काम सुरू आहे हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. चंपत राय यांनी तो समोर आणलेला आहे, यांनी तो सर्वांसाठी ट्विट केलेला आहे. रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे आणि जानेवारी 2024 पासून या ठिकाणी मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेता येईल. अयोध्येतलं हेच ते मंदिर ज्याचं बांधकाम सध्या वेगात सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24